नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे मूर्ख पंडित। गोपाल हा चांगल्या स्वभावाचा होता, पण तो जरा मंदबुद्धी होता। त्याचे वडील चांगले विद्वान होते। ते नेहमी म्हणत, गोपाल जर तू पुष्कळ शिकला नाहीस तर तुझं जीवन विहिरीत आयुष्य कंठणाऱ्या बेडकासारखं होईल। जीवन फार कठीण असतं बाबा। गोपाल मोठा झाला, यथावकाश त्याचं लग्नसुद्धा झालं, पण त्याने फारसं शिक्षण घेतलेलं नसल्यामुळे त्याला चांगली नोकरी नव्हती। त्याच्या कुटुंबाला दारिद्र्यात दिवस कंठावे लागत होते। त्याची पत्नी त्या गरिबीला कंटाळून गेली होती। एक दिवस ती म्हणाली, आपल्या नगराचा राजा चंद्रगड याला साहित्यामध्ये खूप रस असल्याचं मी ऐकले। तुम्ही त्या राजावर एखादं स्तुतीपर कवन लिहा आणि त्याच्यासमोर ते गाऊन दाखवा, कदाचित तो खुश होऊन तुम्हाला बक्षीस देईल। तुम्हाला काही मी राजदरबारातला विद्वान पंडित व्हायला सांगत नाही आहे। तिने खूप आग्रह केल्यावर नाईलाजाने गोपाल घरातून बाहेर पडून राजाकडे जायला निघाला। वाटेत त्याला एक तळं लागलं। तिथे थांबून त्याने त्या तळ्यात स्नान केलं। त्यानंतर त्याने बाजूच्या एका वृक्षाचं पसरट असं पान घेतलं आणि त्यावर राजाबद्दल कविता लिहायचं ठरवलं। पण लिहिणार काय, तो समोर बघत नुसता विचार करू लागला। समोरच एक डुक्कर चिखलात लोळत होतं। ते खूप आनंदात होतं। चिखलात मनसोक्त खेळून झाल्यावर ते आपले अंग जोर जोरात झाडाच्या बुंद्यावर घासू लागले। गोपाल मूळचा मनाने फारच चांगला होता। त्याला वाटलं, हे डुक्कर जरा सहज बराच वेळ अंग घासत बसलं तर त्याच्या त्वचेला नक्की इजा होईल। मग तो स्वतःशीच म्हणाला, पुन्हा पुन्हा घासू नको, ते तुझ्यासाठी बरं नाही, त्याने तुझ्या जीवाला धोका आहे। मग ती चोळ त्याने हातातील पानावर लिहिली। रात्रीच्या वेळी तो राजधानीत जाऊन पोहोचला, पण रात्र झाल्यामुळे राजवाड्याचे दरवाजे बंद झाले होते। राजाचे शिपाई गोपालला आत सोडेनात। गोपाल त्यांची विनवणी करत राहिला। तो पुन्हा पुन्हा म्हणत राहिला, मी महाराजांना दाखवायला एक महत्त्वाचा लेख आणलाय, मला तो त्यांच्यापुढे सादर करायचा आहे। शिपाई म्हणाले, मग तो लेख लिहिलेलं पान तू आम्हाला दे, आम्ही ते महाराजांकडे पोहोचवू। त्यांना जर तुझा लेख आवडला तर ते उद्या नक्की तुला बोलावून पाठवतील। मग गोपालने ते पान एका शिपायाकडे दिलं आणि तो जवळच्या एका धर्मशाळेत जाऊन राहिला। तो शिपाई राजाच्या महालात गेला आणि राजा झोपेतून उठल्यावर त्याच्या सहज दृष्टीस पडेल अशा रीतीने त्याने ते पान मंचका शेजारी ठेवलं। दुसऱ्या दिवशी सकाळीच राजाचा न्हावी त्याचे केस कापण्यासाठी आला। तो आपल्या वस्त्राला धारेच्या दगडावर धार करू लागला। राजा केस कापून घेण्यासाठी बसलेला होता। एवढ्यात त्याचे लक्ष समोरच्या पानाकडे गेले। त्यावरील पंक्ती त्याने मोठ्यांदा वाचल्या, पुन्हा पुन्हा घासू नको, ते तुझ्यासाठी बरं नाही, त्याने तुझ्या जीवाला धोका आहे। राजा कुठल्या तरी पानावर कोणीतरी लिहिलेल्या पंक्ती वाचतोय हे काही त्या न्हाव्याच्या लक्षात आलं नाही। राजाच्या तोंडचे ते शब्द ऐकताच तो भीतीने थरथर कापू लागला। राजाच्या दरबारात त्याच्या मंत्रिमंडळांपैकी एक मंत्री दुष्ट होता। त्याला स्वतःला राजा होण्याची इच्छा होती, पण त्याला राजाचा काटा काढणं काही जमत नव्हतं। राजा जेव्हा स्वतःच्या महालात केस कापून घेत असतो तेव्हाच फक्त त्याचे अंगरक्षक त्याच्याजवळ नसतात ही गोष्ट त्याने ऐकली। मग त्याने राजाच्या हत्येचा कट रचून राजाच्या न्हावेला त्या कटात सामील करून घेतलं। तो न्हाव्याला बोलावून म्हणाला, तू जर राजाला मारलंस तर तुला त्याचं बक्षीस मिळेल, अन्यथा तुझा शिरच्छेद केला जाईल। त्यावर त्या न्हाव्याचा नाईलाज झाला व तो हे कृत्य करण्यास तयार झाला। पण आता त्याने जेव्हा राजाच्या तोंडचे शब्द ऐकले तेव्हा मात्र राजाला हे गुपित कळले आहे अशी त्याची खात्रीच पटली। त्याने ताबडतोब हातातला वस्त्र दूर फेकला आणि राजाच्या पायावर डोकं ठेवून आपल्या जीवाची भीक मागू लागला, गयावया करू लागला। न्हाव्याकडून राजाने आपल्या हत्येच्या कटामागची सर्व हकीकत जाणून घेतली आणि तत्काळ त्या मंत्र्याला अटक करून कोठडीत टाकले। पानावर लिहिलेल्या भविष्यवाणीमुळेच आज आपले प्राण वाचले असे त्याला वाटले। त्याने गोपालचा शोध घेतला, त्याला आपल्या राजवाड्यात बोलावून घेऊन त्याचा यथोचित आदर सत्कार केला। गोपालने आपल्यासोबत काही दिवस राजवाड्यात राहावे अशी राजाने विनंती केली। गोपालने ती अत्यानंदाने मान्य केली। दुर्दैवाने त्याच काळात राणीच्या महालात चोरी झाली। राणीचा हिऱ्यांचा हार तिच्या महालातून चोरीला गेला। राजाने गोपालला बोलावून घेतले। तो गोपालला म्हणाला, तुम्ही फार मोठे भविष्यवेत्ते आहात, भूत आणि भविष्य तुम्ही जाणता, राणीचा हार शोधायला तुम्ही मदत कराल का? तो हार माझ्या राणीला अत्यंत प्रिय होता। गोपालची भीतीने पाचावर धारण बसली, पण तो उसना उसान आणून म्हणाला, महाराज मला परमेश्वराशी एकांतात हिजगूज करायचं आहे, मला परमेश्वराशी एकांतात हितगूज करायचं आहे, मगच मी तुम्हाला काहीतरी सांगू शकेन। राजाने ते मान्य केलं आणि त्याला एका खोलीत एकटं सोडलं। खोलीत बंद दाराआड गोपाल रडत भेकत आपल्या पत्नीला दुष्ण देत बसला।
तो म्हणू लागला, अगं बाई, तुझी ही लालसाच एक दिवस तुझा जीव घेईल. तुझ्या या असल्या वागण्याने तुझ्या पतीवर संकट ओढवेल आणि जर का राजाला कळलं ना तर मग तुझ्यावर विधवा होण्याची पाळी येईल. तो एकदा कसाबसा सुटला पण प्रत्येक वेळी काही सुटणार नाही. राणीच्या दासीने राणीच्या महालातून एकदा एक छोटीशी वस्तू चोरली होती. आपल्या नवऱ्याच्या मदतीने तिने ती विकली होती. पण तिची ही चोरी अजिबात उघडकीला न आल्यामुळे तिची धिताई वाढून तिने राणीचा हिऱ्यांचा हार चोरून आपल्या नवऱ्याकडे दिला होता. तो नवरा तो हार विकण्याच्या प्रयत्नात होता. एक फार मोठा गोपाल नामक भविष्यवेत्ता राजवाड्यात आला असून तो एका बंद खोलीत परमेश्वराशी वार्तालाप करत आहे व तो लवकरच हार चोरणाऱ्या चोराचे नाव राजाला सांगणार आहे. ही गोष्ट राजवाड्यातील प्रत्येक दासदासींच्या कानावर गेलेली होती. त्यामुळे ही दासी मनातून घाबरली होती. गोपालचं देवाबरोबर काय बोलणं चाललंय, तो चोर म्हणून कुणाचं नाव घेतोय हे ऐकण्यासाठी ती बंद दाराजवळ कानोसा घेत थांबली होती. गोपालचं बोलणं ऐकताच ती घाबरली. आपणच हार चोरल्याचं याला कळलंय अशी तिची खात्रीच पटली. तिने खोलीत जाऊन त्याचे पाय धरले आणि ती रडू लागली. महाराज, मी चूक केली आहे, मी कबूल करते, तुमच्या पुढे पदर पसरते. माझं नाव तुम्ही सांगू नका, आमचा शिरच्छेद होईल. मी माझ्या नवऱ्याला तो हिऱ्यांचा हार एका झाडाच्या उंच फांदीवर टांगून ठेवायला सांगते, पण आम्हाला यातून कृपा करून सोडवा. दुसऱ्या दिवशी गोपालने तो हिऱ्यांचा हार नक्की कुठे सापडेल ती जागा बिनचूक सांगितली. तो हार खरंच तिथे होता. आता तर राजा अधिकच प्रसन्न झाला. त्याने गोपालवर देणग्यांचा वर्षाव केला. देणग्यांचा म्हणजे खूप सारे बक्षिसं दिले त्याला. आता मात्र या राजवाड्यात अधिक काळ राहण्यात धोका आहे असा विचार करून गोपालने ताबडतोब घरी जायचं ठरवलं. इतक्यात शेजारच्या राज्याच्या राजाने चंद्रगड राजाकडे एक लहानशी बंद पेटी पाठवली. त्यासोबत एक पत्र होते. त्यात लिहिले होते, या बंद पेटीत काय आहे हे आपण कृपया ओळखून दाखवावे. आपल्या राज्यातली बुद्धिमंतांची ही परीक्षाच आहे असे समजावे. पत्र मोठ्यांदा वाचून राजाने लगेच गोपालकडे पाहिले. गोपालला अर्थातच पेटीत काय असावे याची सुतराम कल्पना नव्हती. त्याला त्या क्षणी आपल्या वडिलांची त्यांच्या उपदेशाची तीव्रतेने आठवण झाली. तो स्वतःलाच दुष्ण देत म्हणाला, अरे बेडका, तुझं आयुष्य आता खरोखरच फारच कठीण होत चाललं आहे. ती बंद पेटी आणि ते पत्र घेऊन येणारा दूत हे शब्द ऐकून आश्चर्याने थक्क झाला. त्याने पुढे होऊन गोपालचं अभिनंदन केलं. तो म्हणाला, मी आजवर तुमच्या इतका महान भविष्यवेत्ता कुठेच पाहिला नव्हता. तुमची वाणी नेहमीच खरी ठरते. असं म्हणून त्याने ती पेटी उघडली व त्यातून एक बेडक उडी मारून बाहेर आला. गोपालने वर्तवलेली तीनही भविष्य खरी ठरली होती. राजा अत्यंत भारावून गेला. तो म्हणाला, तुम्ही खरंच फार महान आहात. तुम्ही आता कायमचं माझ्या दरबारात राहा आणि मला माझ्या कामात मदत करा. परंतु गोपालने विनम्रपणे नकार दिला. तो म्हणाला, महाराज, मला माफ करा. खुद्द परमेश्वरानेच मला असं सांगितलंय की मी आयुष्यात केवळ 3 वेळा भविष्य वर्तवू शकेन आणि ते खरं होईल. आता ते सांगून झाले आहे. आता तुम्ही मला इथून जाऊ द्यावे. गोपाल राजाने दिलेलं भलं मोठं बक्षीस घेऊन घरी परतला. आवडली की नाही गोष्ट मित्रांनो? पुन्हा आपण भेटूया अशाच मजेदार गोष्टी घेऊन. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.